आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. तर सगळ्यात पहिले तुम्हाला प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. देवपूजा माझी झालेली आहे आणि आज प्रकट दिन आहे. मठात जाऊ शकत नाही कारण मठ इथनं बरंच लांब आहे आणि मी एकदाही इथे गेली नाहीये. एकदा मला जायचंय पण काय माहिती तो स्वामी महाराज तो दिवस कधी येणार आहे आणि कधी त्यांच्या मठात मला बोलवणार आहे. लवकरच जाण्याचा प्रयत्न करेल पण जवळच दत्त मंदिर आहे तिथे मी जाणार आहे. दत्त मंदिरात नेहमीच जात असते आणि स्वामी महाराजांचंही असं काही असलं प्रगट दिन किंवा मग काही विशेष असलं तर मी दत्त मंदिरातच जाते. तर आजही मला दत्त मंदिरात जायचं आहे. पूजा आवरली आहे, ब्रेकफास्ट झाला आहे, सो लवकर मंदिरात जाते. दत्त महाराजांचं दर्शन घेतलं म्हणजेच स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं असं मला वाटतं. चला मग तुम्ही दर्शन केलं नसेल तर आपण दर्शन करायला जाऊया. चल मंदिरात जास्त अशी काही गर्दी नव्हती पण मागच्या वर्षी जेव्हा स्वामी महाराजांचा प्रकट दिन होता तेव्हा मी मठात गेले होते. जेव्हा मुंबईत होते तेव्हा बराच वेळ तिथे होते. सो आरती, महाप्रसाद, प्रदक्षिणा, औदुंबर प्रदक्षिणाचा वेळ दिलेला असतो त्या मारल्या होत्या आणि महाप्रसाद घेतला होता. मी मठ बघितला नाहीये तर त्यामुळे म्हणजे जेव्हा आपण एकदा बघतो तेव्हा मग इझिली आपण जातो असं मला वाटतं. आत्ताही जाऊ शकते मी असं नाही पण जरा पहिल्यांदा एकटीला जायला थोडस असं वाटतं की सगळेजण सोबत गेले तर जरा बरं होईल. पण ठीक आहे, दत्त महाराजांच्या मंदिरात गेले आणि कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर छान प्रसन्नच वाटतं. आपल्या मनातलं जे असतं ते आपण देवाशी बोलतो आणि तिथे थोड्या वेळ बसून जे नामस्मरण करतो तर त्यामुळे खरंच खूप मनाला शांती मिळते आणि छान प्रसन्न वाटतं. तर दत्त महाराजांचं दर्शन असू देत किंवा मग स्वामी महाराजांचं, मी दर्शन माझं झालं आहे कारण मंदिरात गेल्यानंतर सगळे देव सारखेच. तर दर्शन करून आले, आता ब्रेकफास्ट झाला होता, स्वयंपाकाची तयारी करायची आहे ती करते आणि नंतर आपण बोलूया. लास्ट चिमनी क्लीन करायची आहे आणि त्यासाठी पहिले मी ओटा साफ करून घेते आहे. आणि मी बोलले होते की काही दिवसांपूर्वी मी रियांशला डान्स क्लास लावला होता आणि त्याचाच हा परिणाम जो तुम्ही पुढे बघताय, समोर बघताय, तर हा डान्स त्याला डान्स क्लासमध्ये शिकवलेला नाही आहे. काही दिवसापासून नाचो नाचो गाण्याचा त्याला इतकं जास्त वेड लागले. टी व्हीवर त्यांनी स्वतः ट्युटोरियल जी येतं ते लर्न केलं आणि त्याचा डान्स तो कंटिन्यू करतो आहे. मोबाईल असू दे, टी व्ही असू दे, जेव्हाही ते गाणं लागतं किंवा तो लावतो सारखा डान्स चालू असतो. आणि कॅमेरा चालू झाला तर त्याच्यासमोरही त्याचा डान्स चालू असतो आणि त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ म्हणजे शॉर्ट टाकलेला आहे मी. जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल बघितला तर नक्की बघा, खरंच खूप छान केला आहे त्यांनी डान्स. तर याची प्रत्येक 15 ते 20 दिवसांनी क्लिनिंग करायची असते पण मी विसरून जाते. आज नाही उद्या करता करता असे 2-4 दिवस आणखी वर होतात आणि त्यामुळे अजून जास्त खराब चिमणी होते. बघा किती तेलकट, जो चिकटपणा आहे तो पूर्ण चिमणीवर लागलेला आहे आणि खरंच त्याला 15 दिवसातनं साफ करायची गरज असते. खूप जास्त डिफिकल्ट नाही आहे पण मला सवय नाही आहे, आत्ता मी करते आहे ते. तर आज मला ते करायचं आहे तर त्यासाठी मी गरम पाणी करून घेतलं आहे कारण गरम पाण्याने जर चिमणीला वॉश केलं तर ते लवकर निघतं. त्यानंतर मी जे फिल्टर्स आहेत ते काढून घेतले. तर हे बघा असे फिल्टर्स आहेत आणि किती ऑइल जमा झालं आहे तिथे, पूर्ण चिकट झालं आहे आतमध्ये तर अजूनच आहे. तर हे गरम पाण्यानेच निघणार आहे. गरम, एवढं जास्त उकडतं पाणी नाही करायचं आहे, नॉर्मल गरम पाणी करायचं आहे. त्यात मी विम जेल ॲड केलं, टाकलं आहे आणि आता गरम पाणी असल्यामुळे मी एक खाली परात ठेवली आहे आणि त्यानंतर त्यात चिमणी ठेवली आहे कारण आपला सिंकचा जो पाईप असतो तो प्लास्टिकचा असतो, स्टीलचा असेल तर काहीच हरकत नाही. तर बघा जसं जसं मी पाणी टाकते तसं तसं जे तेलाची ती परत जमली होती ती कशी आपोआप निघते आहे. आणि असंच थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, विम जेल ॲड करायचंच आहे. आणि हवं असेल तर मी स्पेशल एक व्हिडिओ घेऊन येईल की आणखीही आपण काय करू शकतो, एवढं करून होत नाही, याला आणखी आपल्याला क्लीन करायचं असतं. आणि फिल्टर तर आपण क्लीन केलेत पण चिमणीलाही क्लीन करावं लागतं तर त्यासाठी मी एक लिक्विड तयार करून घेतलं आहे.
आणि त्याने मी कपड्यांनी त्याला ते लावते आहे. हे लिक्विड लावून आपल्याला 10 मिनटं ठेवायचं आहे. याचा एक खरंच स्पेशल व्हिडिओ मी घेऊन येईल. आपल्याला करायच्या आधी थोडंसं डिफिकल्ट वाटतं, पण करणं खूप इझी आहे. आणि बघा, वॉश केल्यानंतर चिमणी आता किती क्लीन मस्त चकचकीत झाली आहे. आणि परत 10 दिवसांनी चिमणी तशीच होते, फिल्टर तसेच होतात. तर आपल्याला नेहमी नेहमी क्लीन करावं लागतं ते. तर आता मी हे लावून घेते, त्यानंतर मग आम्हाला रियाजसाठी युनिफॉर्म, स्कूल बॅग, बुक्स हे सगळं आणायचं होतं. त्यासाठी आम्ही विजन मॉलमध्ये आलो होतो, तिथेच ते शॉप आहे. आणि मॉलमध्ये आल्यानंतर असं वाटलं होतं की चला आज मॉल फिरूया. फर्स्ट टाईम विजन मॉलमध्ये आलो, पण इतका रिकामा मॉल मी आजपर्यंत कधीच बघितला नाही. अर्ध्यापेक्षा जास्त शॉप्स तर बंद होते, आणि जे ओपन होते तेही काही कामाचे नव्हते. मला अजिबात आवडला नाही मॉल. मुंबईची आठवण आली, खरंच सांगते. इथे काही नसल्यामुळे मग आम्ही डिकेथलॉनमध्ये गेलो. म्हटलं चला डिकेथलॉनमधून तसं काही घ्यायचं नव्हतं. रियांशचं चालू असतं, कुठेही गेलं तर काही ना काही त्याला घ्यायचं असतं. डिकेथलॉन दिसल्यानंतर त्याला बॅट आणि बॉल हवा होता. तर बॅट तर नाही घेणार, कारण ऑलरेडी त्याच्याकडे बॅट आहे. बॉल सारखा हरवत असतो, म्हणून बॉल घेऊ आणि असंच टाईमपास डिकेथलॉन फिरूया. थोडंसं बरेच दिवसानंतर डिकेथलॉनमध्ये आलो. रियांशनी स्कूटर चालवली आणि स्कूटर जरा मोठी होती, म्हणजे मीही ती चालवू शकत होते. म्हटलं चला मी पण ट्राय करते, कारण डिकेथलॉनमध्ये सायकल, स्कूटर आणि असं ट्राय केलेलं चालतं. म्हटलं चला आपण हे ट्राय करावं. Be the greatest. Everybody on their fake shit. I look around and feel like everybody is the fakest. I make this every day and I'm impatient, hoping one day I blow up from the basement. Statement. त्यानंतर आम्ही तिघांनी केली थोडीशी पेट पूजा, कारण आणखी 2 ठिकाणी आम्हाला जायचं होतं आणि ऑलरेडी भूक लागली होती, संध्याकाळीही झाली होती. त्यामुळे थोडंसं खाल्लं आणि खरंच घरी यायला खूप उशीर झाला. अदरवाईज मी विचार केला होता की घरी आल्यानंतर परत दत्तमंदिरात जायचं दर्शन घ्यायला, पण पॉसिबल झालं नाही. म्हणून आता घरातूनच आम्ही दर्शन करतो आहे, कारण माझ्या घरातूनच स्ट्रेट दत्त मंदिर दिसतं. आणि नेहमी जेव्हाही दत्त मंदिरात जाणं होत नाही तेव्हा असा दुरून नमस्कार मी करत असते, जो आजही यांना करवला. कारण हे दोघंजणं दत्त मंदिरात आले नव्हते सकाळी, माझं एकटीचं दर्शन झालं होतं. पण म्हटलं चला घरातून दर्शन करूयात. तर अशी थोडीशी मस्ती चालू होती. तर जसं मी बोलले की रियांशचा युनिफॉर्म, स्कूल बॅग, बुक्स सगळं आणायचं होतं, त्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो. आणि तसंही आज माझं दिवसभरापासून खूप जास्त एक्झर्शन झालं, आणि त्या व्यतिरिक्त मी कामंही एक्स्ट्राची केली. आणि आता माझी जरा एक्सरसाइज होते आहे रोज, त्यामुळे पाय, शोल्डर आणि हात दुखायला लागत आहेत. त्यामुळे जरा जास्त झालं की बॉडी पेन होतं. तर ऑलमोस्ट आज सगळं काम झालेलं आहे, म्हणजे घरचंही आवरण झालं. आणि आता रियांशची स्कूल एप्रिलमध्ये चालू होईल, त्यासाठी आधीची प्रिपरेशन जी लागते तीही झाली. तरी पण शूज घ्यायचे राहिले, शूज, बेल्ट, अशा छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्या आहेत. आणि आत्ता जे मी तुम्हाला दाखवलं त्या व्यतिरिक्तही आम्ही 2 ते 3 ठिकाणी अजून जाऊन आलो, ते मी शूट केलं नाही. तर असा होता आजचा दिवस, खूप जास्त बिझी गेला घरचं आवरण्यात आणि बाहेरचंही करण्यात. चला मग फ्रेश व्हायचं आहे, म्हटलं तुमच्याशी एकदा बोलावं आणि व्हिडिओलाही एंड करावं. आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. असेच व्हिडिओ पाहत रहा. तुमचा सपोर्ट जर मिळाला तर मला अजून आनंद होतो, आणि कमेंट जर केला तर अजून जास्त आनंद होतो. छान कमेंट आला की एक मोटिवेशन मिळतं. सो कमेंट करा, लाईक करा. आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.